तर त्यांचं हे जाण्याचं वय नव्हतं, कारण त्यांचं वय अवघं 52 वर्ष होतं. तर मॅन, ही दृश्य आपण बघू शकता, MGM कार्यालय, MGM हॉस्पिटलच्या बाहेरची ही दृश्य आहेत. या ठिकाणी त्यांचे जे समर्थक आहेत, कार्यकर्ते हे जमलेले आहेत. त्यांची त्यांचं पार्थिव अमर रहे अशा घोषणा या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते हे देताना दिसून येत आहेत. दरम्यान त्यांचं पार्थिव हे ॲम्ब्युलन्समध्ये नेलं जात असल्याची ही दृश्य आपण बघू शकताय. एक्सप्रेस वेच्या भातन बोगद्यामध्ये त्यांच्या गाडीला आज पहाटेच्या सुमारास अपघात झाला होता, आणि त्यातच त्यांचं अकाली निधन झाल्यानंतर सर्वांवर शोककळा पसरलेली आहे, हळहळ व्यक्त केली जाते. तर त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, मराठा समाज बांधव आहेत, त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, कारण मराठा आरक्षणासाठी ते मागील बऱ्याच वर्षांपासून झगडत होते, आणि आज आंदोलनाचा आवाज हरपला अशी भावना व्यक्त केली जाते. दरम्यान ही दृश्य आपण बघू शकताय, MGM रुग्णालयाबाहेरची ही दृश्य. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जमल्याचं पाहायला मिळतंय, घोषणाबाजी ते करतायत. तर विनायक मेटे यांच्या जाण्यानं त्यांनाही एक मोठा धक्का बसलेला आहे. पनवेल जिल्हा रुग्णालयामध्ये त्यांचं शवविच्छेदन होणार असल्याची माहिती समोर येते. पनवेल जिल्हा रुग्णालयाकडे त्यांचं जे पार्थिव आहे ते नेलं जात आहे, आणि त्याचीच ही दृश्य आपण बघू शकता. दरम्यान एक त्यांच्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. MGM रुग्णालयाबाहेर हे कार्यकर्ते आज सकाळपासून जमायला सुरुवात झाली होती. जेव्हा त्यांना या अपघाताची माहिती मिळाली, त्यानंतर हे कार्यकर्ते या ठिकाणी यायला सुरुवात झाली होती, आणि त्यानंतर आत्तापर्यंतची ही संख्या आपण बघू शकतोय. त्यांना जाण्यासाठी रस्ताही अपुरा पडावा एवढी मोठी ही संख्या त्यांच्या कार्यकर्त्यांची या ठिकाणी दिसून येते आहे, आणि ते घोषणाबाजी करताना सुद्धा दिसत आहेत. दरम्यान जड पावलांनी ते या ठिकाणी चालताना आपल्याला दिसून येत आहे. तर विनायक मेटेंचं पार्थिव हे सध्या जिल्हा रुग्णालयामध्ये नेलं जात आहे, तिथं शवविच्छेदन केलं जाणार आहे. एक बुलंद आवाज आज हरपल्याची भावना व्यक्त केली जाते. दरम्यान त्यांचे हे कार्यकर्ते या ठिकाणी घोषणाबाजी करताना दिसत आहेत.